मुंबईमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. 600 हून अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. KEM हॉस्पिटलमधल्या महिला निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर महापौर स्नेहल आंबेकर आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी KEM आणि नायर हॉस्पिटल परिसराची पाहणी केली, तसंच वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांशी याबाबत चर्चा केली. डेंग्यू हा जो आजार आहे तो असं सांगून कोणाला होत नाही की हा डॉक्टर आहे किंवा हा सर्वसामान्य, ते काळजी न घेतली की तो होऊ शकतो कोणालाही. आणि कधी कधी काय होतं, आपला निष्काळजीपणा नसतो त्याच्यात, पण इतरांच्या इथे जर त्याचं पालन झालं नाही, कारण हा चांगल्या पाण्यामध्ये होणारा आजार आहे, त्याचे जे बीड्स सापडतात ते चांगल्या पाण्यामध्ये होतात, मग ते शेजाऱ्यांच्या घरात झालं तर त्याचा डास तो दुसऱ्यांना येऊन चावू शकतो. आणि ही पाणी करताना एक लक्ष झालं की त्याच्यात नक्कीच KEM च्या डॉक्टरांचं निष्काळजीपणा नाही आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.